धन्यवाद निनाद कदम सर, मापगाव पंचायत प्रीमियर लीग 2023 पर्व पहिलं अतिशय जबरदस्त आयोजन, मयूर नाईक यांची संकल्पना आज सत्यात उतरते आणि हे पहिलं वर्ष आहे जी मापगाव पंचायत प्रीमियर लीग, जर आपण पाहिलं तर 7 गावांची ही पंचायत आणि त्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे दिमागदार शानदार आयोजन, ज्यामध्ये मी यश मापगावकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण पाहू शकाल जेएस विजन अलिबाग या चॅनलवरती ही पूर्ण स्पर्धा कव्हर करताय. आमचे मित्र अनुज शिकवण अँड टीम, त्यांना देखील शुभेच्छा असतील. जेएस विजन अलिबाग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा, कारण यानंतर अशा बऱ्याचशा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील जे या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केल्या जातील. मॅचला करतोय आपण सुरुवात, ऐकून ज्यांची स्फूर्तिमय गाथा, उंच आहे सह्याद्रीचा माथा, वंदन करतो त्या शिवरायांना, चरणी ठेवून विनम्र माता, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी यश मापगावकर घेऊन जातोय मैदानावरती, ज्या ठिकाणी युद्ध सुरू होत आहे क्रीडांगणावरती. या पहिला चेंडूवरती अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न 38 दरम्यान अतिशय चांगला आणि सुयोग्य क्षेत्ररक्षण आपण बघतोय. त्या दरम्यान आपण जर विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये हा बॅटिंग पॉवर प्ले आहे, 2 क्षेत्ररक्षकांना आपण जर पाहिलं तर अगदी समोर स्थित ठेवलंय, वायडिश लॉंगॉन आणि वायडिश लॉंगॉफ च्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात आहेत. यावेळेस मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, या ठिकाणी दीपेक्षा कव्हर रिझनला टार्गेट सुद्धा करायचं होतं, मात्र हा चेंडू या ठिकाणी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाजी करणारा गोलंदाज सौरभ मात्रेला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये पहिले 2 चेंडू डॉट पद्धतीने हाताळलेत. जावेस मात्र गती परिवर्तन केलंय, या चेंडूवरती पूर्णता बीट करणारा चेंडू होता. पहिल्या 3 चेंडूंवरती कोणती धाव नाही आहे. स्ट्राईक वरती आपण बघतोय निलेश नेमन याला, ज्या पद्धतीने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले जशामध्ये गती न देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सौरभ. वन्स अगेन यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर स्लोवर वन चेंडू, आतापर्यंत आपण जर पर्सेंटेज पाहिले जितेश तर ज्यामध्ये बरेचसे चेंडू आहे स्लोवर वन आले आणि त्यानंतर मात्र बॅकफूट वरती उभं राहून खेळणं थोडंसं कठीण आहे. गती नव्हती चेंडूला, बॅकफूट पंच करायचा होता डीप कर पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू डॉट आला. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, संधी जरूर होती मात्र त्याबरोबरीने या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड चुकलाय आणि हा चेंडू नो बॉल घोषित केलाय. फ्रीट मैदानावरती असेल यानंतर जर आपण विचार केला तर या चेंडूवरती जरूर हा इशारा आमच्या माध्यमातून पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलाय, नो प्लस वन अशा या 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र फ्रीट मैदानावरती असेल, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीट अशा पद्धतीने यानंतरच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी या फ्रीट मैदानावरती कंटिन्यू असेल. फ्रीट मैदानावरती गोलंदाजी करताना गोलंदाज सौरभ मात्रेला आपण पाहतोय. गोलंदाजी करत असताना अत्यंत चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत हाताळली आणि पहिल्या 4 चेंडूंनंतर आलेला हा पहिला खराब चेंडू म्हणूयात, कारण लाईन अँड लेंथ अतिशय महत्वाची होती. मात्र त्या दरम्यान या ठिकाणी एक फुलटॉस चेंडू टाकण्याच्या नादामध्ये भीमा सुद्धा मैदानावरती आलाय. हा चेंडू मैदानावरती असेल फ्रीट. फ्रीटच्या चेंडूवरती प्रहार करतो क्षेत्ररक्षक, नाहीये क्षेत्ररक्षण तिथे होणार नाहीये. चेंडू जातो डीप मिड विकेट, सीमा रेषाबार, 1 बाउन्स 2 बाउन्स ओवर टू द फेन्स, चौकार. थँक्यू सो मच. अत्यंत चांगली गीतं सुद्धा तुम्हाला आज पाहायला मिळतील ज्या माध्यमातून डीजे ऑपरेटर अत्यंत चांगली गीतं वाजवतोय. या ठिकाणी या सामन्यामधील जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने सुरुवात झाली, पहिल्या 3 चेंडूंवरती धावा नव्हत्या, त्यानंतर मोमेंटम शिफ्ट झालं जितेश, कारण मोमेंटम शिफ्ट झाल्यानंतर फलंदाजाकडे एक ॲडव्हान्टेज आहे. पॉझिटिव्ह अप्रोचने आज निलेश नेमनला आपण पाहतोय, चौकार आलाय आणि अतिशय चांगला फटका. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ मात्रेच्या माध्यमातून, पहिलं षटक मैदानावरती पूर्णत्वाच्या दिशेनं
ज्या वेळेस आपण विचार केला या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, एक चूक झाली नो प्लस वन, त्यानंतर फ्रीजच्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक हे सौरभ मात्रेच्या या माध्यमातून आलं आणि पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी 6 धावेवरती झाली, कोणती विकेट गमावली नाही. मात्र ज्या धावांची रिक्वायरमेंट होती या मैदानाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 ते 25 धावासुद्धा बनतात, मात्र या ठिकाणी केवळ 6 धावा आणि अतिशय चांगलं षटक म्हणूयात. या ठिकाणी निलयोग वॉरियर्स बरोळे या संघाच्या माध्यमातून आलं. स्वतः कर्णधार संकेत या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्या गोलंदाजावरती आत्मविश्वास व्यक्त करेल, कारण पहिल्या षटकामध्ये आपण 6 धावा दिलेल्या पाहिल्यात. सौरभ मात्रेने अत्यंत चांगली गोलंदाजी केली, कमबॅक करावं लागेल जय मल्हार वॉरियर चोरंडे या संघाला. तर आपण मॅचकडे बोलतो, षटक क्रमांक दुसरा समीर आलाय. या पहिल्या चेंडूवरती पूल मारण्याच्या प्रयत्नामध्ये संधी जरूर होती, मात्र इट्स अ टफ कॅच, कारण पाठी वळून जाण्यास त्या ठिकाणी वेळ जरूर लागतोय आणि अतिशय कठीण कॅच आहे. ज्यावेळेस मात्र आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी धावा घेण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी 2 धावा ऋतिक मानेला मिळतात आणि षटक क्रमांक पहिलं ज्या पद्धतीने हाताळलं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी समीर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ऋतिक माने यंदाच्या मोसमात अत्यंत चांगली फलंदाजी करणारा खेळाडूसुद्धा आहे, कारण इम्प्रुव्हमेंट आहे खेळामध्ये आणि त्याने करूनसुद्धा दाखवलं आहे, प्रत्येक मैदानावरती त्याने छाप सोडली आहे आणि त्यामुळे ऋतिक मानेसुद्धा या मॅचमध्ये एक स्पेक्टर मानला जाऊ शकतो आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न जरूर करावे लागतील ऋतिक मानेलासुद्धा. समीर गोलंदाजी करत असताना निलयोग वॉरियर संघाचा अत्यंत चांगला गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. चेंडू डिक्लर झोनच्या दिशेनं जातोय, शॉर्ट पंटमॅनच्या दिशेनं गेलेला चेंडू, 1 धाव मैदानावरती मिळेल. षटक क्रमांक हे दुसऱ्या मैदानावरती सुरू केलं गेलं आणि आतापर्यंत थोडंसं साचपडताना ऋतिक माने सुद्धा पाहायला मिळतोय. निलयोग वॉरियर्स बैरोळे हा संघ सुद्धा, ज्या संघाची आपण संघ बांधणी पाहिली तर अतिशय चांगला संघ हा त्यांच्या माध्यमातून आला आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. यावेळेचा फटका शॉटॉम पूल करण्याचा प्रयत्न, नो मॅन लँडच्या दिशेनं चेंडू गेला, एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि त्या माध्यमातून या धावा सुद्धा आल्या. ऋतिक माने स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतोय, रनिंग बिटवीन द विकेट्स अगदी सुयोग्य पद्धतीने हाताळली गेली. मात्र त्या क्षणी बॅटिंग पॉवर प्ले सुरू असताना धावा या ठिकाणी येणं सुद्धा महत्वाचं असेल, कारण पहिले 2 षटकांमध्ये हा बॅटिंग पॉवर प्ले आहे. बाचा टो घेतला होता, शतरक्षक नाहीये, त्या दरम्यान मात्र 2 शतरक्षकांना भेदून हा चेंडू ट्रॅव्हल करत होता आणि 38 बाहेर मारण्याच्या प्रयत्नामध्ये धावा मैदानावरती केवळ 1 12 धावा धावफुलकावरती बनल्या. 12 ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून असणारी धावसंख्या ज्या पद्धतीने आपण हे षटक पाहतोय, आतापर्यंत एकेरी आणि दुहेरी धावांवरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न जय मल्हार वॉरियर चोरंडे संघाचा. पुढे सरसावा डान्सिंग डाउन द ट्रॅक, मात्र आउटफील्ड थोडस या ठिकाणी स्लो पद्धतीने आपण बघतोय. त्या ठिकाणी हा चेंडू ट्रॅव्हल करेल आणि चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं, केवळ 1 धाव. धावफलकावरती या 13 धावा बनल्या, 13 रन स्कोरबुक अशा या माध्यमातून असणारी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलकावरती आपण बघतोय दोन्ही फलंदाज 14 धावा धावफलकावरती आल्या, 2 षटक मैदानावरती पूर्ण होत आहेत, 2 षटकांनंतर 14 धावा. 7 च्या सरासरीने आपण या धावगतीने जर आपण बॉलिंग ऍव्हरेज पाहिला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणूयात, कारण पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 8 धावा आल्या, 2 षटकांनंतर 14 धावा या धावफलकावरती लावलेल्या आपण बघतोय. अजून सुद्धा सामन्याचा जर आपण विचार केला तर 3 षटक येणं बाकी आहेत. पहिला इनिंगचा खेळ हा मैदानावरती प्रगतीपथावर असताना अत्यंत चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहू शकाल.
दोन षटकांनंतर 14 धावा बनल्यात. ह्या षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट असणार आहे. जर आपण दुपार सत्राकडे वळालो तर 2:30 ही पहिली मॅच याठिकाणी मैदानावरती असणार आहे. त्यानंतर दुसरी मॅच 3:30 असेल. जावेचा फटका आपण पाहू शकाल. पुल करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट नाही नाता आहे. एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा सुद्धा या मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. तर पाहू शकाल आपण या दोन धावा धावफलकावरती पूर्ण करतायत आणि त्यानंतर मात्र रनआउटची संधी सुद्धा घेतली नाही आहे. यावेळेस मात्र निलेश नर्मन बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर, इट्स ऑन रन आउट. थँक यू सो मच डीजे मास्टर. यावेळेस मात्र या ठिकाणी विकेट रनआउटची प्राप्त करतो निलेश गोरियस भैरोळे संघ. आपण आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 16 धावा या मैदानावरती बनण्यात ऋतिक माने एका बाजूने खिंड लढवतोय. मात्र पाहिजे तसा परफॉर्मन्स आतापर्यंत झाला नाही आहे. तो म्हणजे जय मल्हार वॉरियर्स सोरंडे संघाचा. दुसऱ्या बाजूचा जर आपण विचार केला जितेश, तर या मैदानावरती आपण बघतोय निलेश वॉरियर्स भैरोळे या संघाची गोलंदाजी. मागची मॅच सुद्धा गोलंदाजी करणाऱ्या संघानं जिंकवली होती, कारण अत्यंत चांगली गोलंदाजी जिजा एलन मुशेत संघाची आपण बघितली. पहिल्या मॅचमध्ये तसं काही घडलं नव्हतं, मात्र पूर्णतः आज गोलंदाजाचं वर्चस्व आहे. कारण आत्तापर्यंत जर आपण जितेश पूर्णतः हा सामना पाहिला तर षटकार या मैदानावरती फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळालेत. मग ती पहिली मॅच असेल, दुसरी मॅच असेल, आणि आत्तापर्यंत 3 षटकं या मैदानावरती जरूर पूर्ण होणार आहेत. त्या ठिकाणी आपण बघतोय सौरभ मात्रे राईट आर्म ओवर द विकेट. यावेळेचा फटका मात्र बिहाइंड द विकेट, डावफलकावरती मिळेल केवळ एक धाव. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. आतापर्यंत धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळतात. 17 धावा, 3 षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना अजूनही 3 चेंडू या षटकामधील बाकी आहेत. यावेळेस मात्र ऋतिक मानेच्या बॅट मधून हा फटका काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर जखमेवरती मिठ चोळणारा फटका षटकार. थँक्यू, थँक्यू सो मच. या ठिकाणी मात्र कॅच होती, अगदी हातामध्ये चेंडू होता सुद्धा, मात्र काही क्षणांमध्ये तो चेंडू निसटला आणि काऊ कॉर्नर बाउंडलाईनच्या बाहेर. ऋतिक मानेच्या बॅटमधून हा पहिला षटकार. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतील. सामना अशा अवस्थेमध्ये आहे की जय मल्हार वॉरियर्स चोरंडे संघाला धावांची रिक्वायरमेंट आहे. दुसऱ्या बाजूने निलेश वॉरियर्स संघाचे क्षेत्ररक्षक गोलंदाजाला साथ देत नाही आहेत. त्या ठिकाणी आपण सौरभ मात्रेला पाहतोय, MS धोनीचा सर्वात मोठा चाहता. यावेळच्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि या दोन धावा मैदानावरती पूर्ण सुद्धा होतील. रनिंग बिटवीन द विकेट्स अशाविषयी आपण पाहिलं तर या एका धावेला कन्वर्ट केलं गेलं दोन धावांमध्ये आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा. एका बाजूला आपण बघतोय ऋतिक माने, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षर राऊत. आणि या षटकामधील येईल आता मात्र अंतिम एक मात्र चेंडू.
या वेळेचा चेंडू अत्यंत चांगला चेंडू हाताळला, ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला, पाहत होता की अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पदलादित्यचा वापर नव्हता, बॅकफूटवरती उभा राहून या चेंडूला खेळायचा होता डीप स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझनला. टाईम आऊट, स्ट्रॅटेजिक टाईम आऊट हिअर, आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करतोय. ओ टू डीजे मास्टर. ज्यावेळेस मात्र हा चेंडू ट्रॅव्हल करतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे, धाव मिळेल. मात्र त्या ठिकाणी आपण धावसंख्या पाहिली तर या 26 धावफलकावरती अर्जित केल्यात. स्वतः कर्णधार या ठिकाणी संकेत गरजला आपण बघतोय, आणि आज अपेक्षा असतील ऋतिक मानेकडून सुद्धा, कारण ऋतिक माने असा फलंदाज आहे जो कधीही या सामन्यामध्ये पलटवार करू शकतो. बऱ्याच सामन्यामध्ये आपण बघतोय 16 धावसंख्येवरती वैयक्तिक धावसंख्या आपण त्याची पाहिली तर ऋतिक मानेकडे ती क्षमता जरूर आहे, रिजितेश कॅपॅसिटी आहे, तो सर्वात लांबलचक फटके सुद्धा मारू शकतोय, आणि त्या अप्रोचने खेळावा लागेल. यावेळेच्या या फटक्यावरती चान्स होता, मात्र तीन बिघाड आणि काम बिघाड अशा पद्धतीने आपण हा चेंडू बघतोय, कारण तीन खेळाडू होते, तीन क्षेत्ररक्षक होते, ज्या दरम्यान कोणत्याही क्षेत्ररक्षकाने एकमेकाला कॉलिंग केलं नाही आणि संधी ड्रॉप झाली. आतापर्यंत आपण पाहतोय या सामन्यामध्ये धावसंख्येला उभारणी द्यावी लागेल, 50+ धावा 5 षटकांमध्ये या मैदानावरती केल्या तर मात्र नेक्स्ट इनिंगमध्ये ज्या ठिकाणी आपण बघताय की धावा बनणं थोडस कठीण होत आहे, मात्र 50+ धावांचं टार्गेट निश्चित केलं असेल. ज्यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक नाही या टीपेक्षा कव्हर रिझनला, या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, अत्यंत चांगलं फील्ड आणि त्या दरम्यान मात्र गॅदर झालं नाही, अन्यथा लेझी होता अक्षय, या ठिकाणी प्रेममध्ये सुद्धा बघायला मिळू शकला नसता. मात्र त्या बरोबरीने आपण जर या सामन्याचा विचार केला तर ऋतिक माने आता या ठिकाणी गिअर शिफ्ट करतोय, 29 धावा 29 रन आणि स्कोर बुक अशा पद्धतीने या सामन्याची गौडधूड सुरू आहे. ग्लाबेस पडल्यानंतर स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न ऋतिक मानेला, ही धाव सुद्धा मिळाली, सोने पे सुहागा, कारण ही विकेट होत होती जितेश बाईची धाव मैदानावरती आली, ऍज पर लॉ नंबर 23 इज अप्लाइड हियर, बाईज अँड लेग बाईज आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक नियमावलीमधील हा 23वा क्रमांक या ठिकाणी लागू केला जातोय, आणि त्यानंतर ऋतिकने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला असेल. पडल्यानंतर हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर गेलाय, पंचांचा इशारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 अवलंब केला गेलाय. या नियमामध्ये बऱ्याचशा गोष्टी आता मात्र बदलल्या गेल्यात. इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहू शकत असाल की वाईड वरती सुद्धा रिव्ह्यू घेतला जातो. जितेश यावेळेचा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, मात्र त्यानंतर
आपण पाहू शकाल पुन्हा एकदा ही धाव 22 स्वरूपामधील आली. धावा येतात, धावा येणं गरजेचं आहे, मग त्या धावा कशाही स्वरूपात येऊ देत या आशेनं हे दोन्ही फलंदाज मैदानावरती प्रयत्न करत आहेत. 32 धावा आल्या, षटक क्रमांक 14 आहे. या ठिकाणी एखादा बिगिट आला तर मैदानावरती रोमांच पाहायला मिळू शकेल, अन्यथा संकेत गरज नाही. जे षटक हाताळलंय आतापर्यंत अत्यंत चांगलं षटक त्याच्या माध्यमातून आलंय. धावफलकावरती 32 धावा. स्ट्राईक वरती यावेळेस आपण ऋतिकला बघतोय, ऋतिक कडनं आशा आणि अपेक्षा जरूर असतील. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा थोडस ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चार षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 32 धावा. चार षटकानंतर 8 ची सरासरी या ठिकाणी राखली गेली, आणि त्यानंतर मात्र जर आपण जितेश विचार केला तर प्रामुख्याचं हे षटक आपण हाताळण्याचा प्रयत्न करतोय. तर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा, वेळ दौडवू नका, कारण ऊन वाढतंय आणि यानंतर तुमची ही इनिंग तुम्हाला खेळवायची आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय मल्हार वॉरियर चोरंडे संघाची 4 षटकानंतर 32 धावा ही धावसंख्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला सूचना देतो की मॅच सुरू करा ऑफिशियल अंपायर. चला 32 धावा, 32 रन्स, 8 सरासरीने धावा बनता जितेश. यावेळेस मात्र एक अनुभवी गोलंदाज आपण बघतो या ठिकाणी, प्रसाद गोलंदाजच्या मोर्चावरती असतील. षटक क्रमांक अंतिम हे त्यांच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न असेल. आतापर्यंत केवळ एक विकेट गमावली आणि प्रसाद गोलंदाजच्या मोर्चावरती येत आहेत. आणि प्रामुख्याने आपण पाहिलं तर 40+ 40 वयापेक्षा जास्त वय असणारा खेळाडू मैदानावरती गोलंदाजी करेल. यावेळेचा फटका त्याच्या वरून मारला, क्षेत्ररक्षक नाही आहे. नोमॅन लँड मध्ये चेंडू एकदा पूर्ण करतो. धावेचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी या दोन धावा सुद्धा पूर्ण केल्या गेल्यात. फॅन्टास्टिक फॅबुलस रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन टू बॅट्समन्स हियर. हे ताळमेळ आपण बघतोय, अत्यंत चांगलं ताळमेळ या मैदानावरती हाताळलं गेलं. आणि त्या पद्धतीने आपण जे ताळमेळ बघतोय ना, अत्यंत चांगलं ताळमेळ मैदानावरती या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावफलकावरती 34 धावा आल्या, 34 रन ऑन स्कोरबुक अशा माध्यमातून असणारी ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. अजून या षटकामधील 5 चेंडू बाकी, अक्षय राऊत स्ट्राईक वरती. यावेळेस अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का, तर ही दुसरी धाव मैदानावरती घेण्याच्या प्रयत्नात. आता मात्र अक्षय राऊत बॅक टू द पवेलियन, कमांड डीजे मास्टर. सामन्यामध्ये आपण बघतोय ट्विस्ट पाहायला मिळतील. अंतिम षटकामध्ये झालंय काय, तर आता धावांची रिक्वायरमेंट आहे जितेश, कारण 50+ धावा आपण प्रेडिक्ट करतोय. आणि जर 50+ धावा आल्या ना, तर या मॅच मध्ये तितकासा रोमांच पाहायला मिळू शकेल. अन्यथा निलयोग वॉरियर संघाकडे सुद्धा ऑलराऊंडर आहेत, आणि त्यामुळे त्यांची बॅटिंग लाईन सुद्धा तितकी स्ट्रॉंग आहे. त्यांच्याकडे डावखुऱ्या हाताने फलंदाजी करण्याचा सुद्धा संकेत करत आहे. आणि यंदाचा वर्ष सुद्धा जर आपण विचार केला तर शेवटच्या काही टुर्नामेंट मध्ये संकेतची फलंदाजी सुद्धा आपण बहरलेली पाहिल्या, त्यामुळे दोन्ही संघ अत्यंत चांगल्या पद्धतीचा खेळ दर्शवतील याच गोष्टी आपण प्रेडिक्ट करूयात.
सामनेकडे वळूयात. पुन्हा चेंडू मैदानावरती. हाउज दॅट इशारा पंचांचा? पंच इंटरेस्टेड नाही आहेत, मात्र लेखबायचा इशारा जरूर आला. पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत सर आहेत आणि लेख अंपायर ही भूमिका आज ज्यांच्या माध्यमातून येते आहे. या ठिकाणी आपण ऑफिशियल अंपायर बघू शकाल. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मोहम्मद बकवाल सर आहेत आणि त्यानंतर आपण पुरुषोत्तम भगत या सरांना बघतोय. यावेळेचा अत्यंत चांगला चेंडू वाढणं क्लासिकल बॉलिंग एफर्ट यार जितेश. हे अनुभव आहे, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर एव्हर असं आपण नेहमी म्हणतो, कारण अनुभव हा माणसा सर्वात मोठा गुरु आहे. कारण अनुभव आणि अनुभवाच्या जोरावरती असणारी प्रसादची गोलंदाजी, एका बाजूला युवा फलंदाज, दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज, शॉर्ट ऑफ द गुड लेंथ होता आणि त्यानंतर उसळी घेणाऱ्या चेंडूवरती ऋतिक माने मैदानावरून परतेल. बॅक टू द पॅवेलियन, कमांड डी जे मास्टर. थँक्यू, थँक्यू सो मच. चित्रपटाचं नाव हम आपके है कोण. सलमान खान, माधुरी दीक्षित यांचा जबरदस्त अभिनय आणि ज्या पद्धतीने डीजे मास्टरचं गीत ऐकल्यानंतर आता सीझन सुरू आहे लग्नाचा जितेश, ज्या पद्धतीने डीजे मास्टर सुद्धा रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. यावेळेचा चेंडू मात्र वाईड प्लस वन, अशा दोन धावा बोनस बेनिफिट स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. 38 धावा धावफलकावरती आल्यात आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहू शकाल की षडक्रमांक अंतिम आणि एक चेंडू बाकी असेल. यावेळेस मात्र फलंदाज मैदानावरून एक डाव डिक्लेअर स्वरूपामधील आली. बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने गेला आणि धावसंख्येचा आपण विचार करतोय तर 39 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 40 धावांचं टार्गेट असेल 40 रन्स टू विन. अशा पद्धतीने हा सामना आपण बघतोय आणि ओव्हर टू वन सेकंड डीजे मास्टर अँड निनाद कदम अँड नदीम वाकनीस. धन्यवाद. थँक्यू डीजे.
थँक यू डीजे. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ ते समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करताना जय मल्हार वॉरियर्स चोलुंडी संघाने 5 षटकांच्या मर्यादित खेळामध्ये 30 चेंडूचा सामना करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा धाव फलकावर लावलेले आहेत. त्यामुळे नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल निलियोग वॉरियर्स भैरवे संघाची. कर्णधार संकेतने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय नक्की त्याच्या गोलंदाजीने सार्थ ठरवलाय. 2 षटकं करणाऱ्या सौरभनी आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च केल्यात. समीरनी चांगलं षटक केलं. संकेत स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आला, त्याने देखील 7 धावा खर्च केल्या आणि अंतिम षटकातही 7 धावा आल्यात. कोणतंही षटक इतकं महागडं आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे धावसंख्या पण पाहिलीत ते 39 झाले. 3 फलंदाज जे बाद झाले तिन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. ऋतिकनी नक्कीच एक षटकार लगावला आणि 18 धावांची चांगली खेळी केली, मात्र विशेष धावसंख्या त्याला उभारता आली नाही आणि त्याचमुळे धावसंख्या टोटल झालेली आहे ती म्हणजे 39 धावा. आता 40 धावांचं आव्हान आहे, 30 चेंडू 40 धावा. असं पाहिलं तर ही पुन्हा एक अजून लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. मात्र लो स्कोरिंग मॅचेस म्हणजे कमी धावसंख्येचे सामने नेहमीच रंगतदार ठरतात. आपण पाहिलं तर 42 धावसंख्येचं आव्हानापासून नक्कीच वंचित ठेवलं गेलं होतं एका संघाला. त्यामुळे आता ह्या सामन्यात काय घडणार, दोन्ही संघ पाहिले, दोन्ही संघ वेगळे आहेत, खेळाडू वेगळे आहेत. चांगल्या गोलंदाजीने ह्या मैदानात धावसंख्या रोखली जाऊ शकते हे आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. मात्र ह्या सामन्यात काय घडणार, 30 चेंडूमध्ये जिथे निलियोग वॉरियर्स भैरवे संघाला 40 धावा जमवायच्या आहेत. सलमीराच्या भूमिकेत आपण पाहतोय संकेत आणि अजिंक्य ही जोडी मैदानात उतरलेली आहे. संकेत घरत निलियोग वॉरियर्स भैरवे संघाचा कर्णधार आहे. त्याच्या साथीला आपण पाहिलं तर अजिंक्य स्ट्राईकवर असेल. तर गोलंदाजीसाठी येतोय सागर केसरकर. कंजूस गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा सागर केसरकर पहिलं षटक घेऊन आले. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, इथे क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करत होता मात्र त्याला चकवा चेंडू जातोय सीमारेषेपार. येतोय पहिला चौकार. होते धावसंख्या होते 2 चेंडू अखेरीस 5 धावा. हा सामना जर जे मल्हार वॉरियर्स चोरंडे संघाला जिंकायचा असेल तर मात्र त्यांना कंजूस गोलंदाजी करावी लागेल. कारण आपण पाहिलं निलियोग वॉरियर्स भैरवे संघाकडे नक्कीच चांगला फलंदाजी क्रम आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं सलवीरांच्या भूमिकेत. डावखुऱ्याचा फलंदाज संकेत जो संघाचा कर्णधार आहे तो आता स्ट्राईकवर असेल. जर आपण टेम्परेचर पाहिजे तर नक्कीच 32 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर पाहायला मिळतं. इथे पहिला चेंडू जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट चेंडूचा काही संबंध येत नाही आहे कारण चेंडूची गती कमी केली होती गोलंदाजने. गोलंदाज सागरला आपण पाहिलं नेहमीच कंजूस गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. धावा रोखणं विकेट प्राप्त करण्यासाठी नेहमीच तो अग्रेसर असतो. एक चांगला बॅटल मैदानात पाहायला मिळते का आक्रमक फलंदाज संकेत विरुद्ध सागर. यावेळेस बॅटची कडा चेंडू हवेत अशी रक्षक चेंडू खाली येतो आणि फलंदाज संकेत बॅक टू द पॅव्हिलियन.
धाव संख्या वाढवण्याच्या उद्देशाने मोठा फटका लावण्याचा प्रयत्न इथे, मात्र संकेत बाद होतोय शून्य वैयक्तिक धाव संख्येवर. नवीन फलंदाज वितेश, वितेशला जर आपण पाहिलं तर वितेशच्या बॅटमधून चांगल्या धावा येताना बऱ्याच वेळेला आपण पाहिलं. एक चांगला फलंदाज आहे, पाहूया सागर सारख्या चांगल्या गोलंदाजासमोर कशा प्रकारे तो आपल्या खेळीला सुरुवात करतोय. चार चेंडू झाले ज्यामध्ये सागरने आतापर्यंत पाच धावा खर्च केल्यात आणि एक विकेट, एक महत्वपूर्ण विकेट म्हणून मी त्याने प्राप्त केले. पुन्हा एकदा चांगला चेंडू उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू, या चेंडूला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या चेंडूचा काही संबंध येत नाहीये, निर्धाव चेंडू होता, प्रयत्न नक्की चांगला होता. इथे मात्र दाद द्यावी लागेल सागरच्या गोलंदाजीची. पहिला चेंडू चौकार आल्यानंतर देखील त्यांनी चांगल्या प्रकारे कमबॅक करून दाखवलंय. या षटकातील येणारा हा अंतिम चेंडू असेल, अंतिम चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. पहिल्या दोन चेंडू होती पाच धाव आल्या आणि त्यानंतर पुढील चार चेंडू निर्धाव आले ज्यामध्ये एक विकेट देखील घेतले सागरने. आता चार षटक येणं बाकी, 24 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता आव्हान असेल ते म्हणजे 35 धावांचं. 24 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता. आता मात्र क्षेत्रषटात पुन्हा एकदा बदल केला जाईल कारण पावपलीचं हे दुसरं षटक आहे. पावपलीच्या पहिल्या षटकात आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात होते, आता पावपलीचं हे दुसरं षटक आहे त्यामुळे आता तीन क्षेत्ररक्षक सीमारेषा तैनात असतील. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात ठेवण्यात आला, एक वाडीश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात ठेवण्यात आलेला आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पॉइंट कवर, पॉइंट कवर, त्याच्यानंतर मिड ऑफ, मिड ऑन आणि शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण तैनात ठेवण्यात आलेलं आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज निलेश, एक फिरकी गोलंदाज म्हणून त्याची खाती आहे. पहिल्या चेंडूवरती मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच प्रयत्न करतोय चेंडू पर्यंत पोहोचण्याचा, मात्र चेंडू त्याच्यापासून काहीसा दूरवर राहतोय. एक धाव मिळते. पहिल्या चेंडू होती आपल्या फिरकीच्या जाळ्यात, फलंदाज अजिंक्यला पकडण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळाली या चेंडूवरती, धाव संख्या होती ती म्हणजे 6 धावा. पावरप्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकात हव्या तशा धावा आले नाही आहेत. दोन्ही संघांची तुलना केली तर पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं होतं 6 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, तर या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर 5 धावा आल्यात. इथे झेल टिपला जाणार का, नक्की टिपला जाणार फलंदाज निलेशने. अजिंक्यला आपल्या फिरकीच्या जाळ्यात नक्कीच अडकवलंय. बाद होणारा अजिंक्य हा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज निलेक वॉरियर्स भैरवे संघाचा. दोन्ही फलंदाज झेलबाद स्वरूपात बाद झालेले आहेत. पहिली विकेट आपण पाहिली तर यष्टीरक्षक काळे, रसिक काळे यांनी झेल पकडला होता साखरच्या गोलंदाजी. तर निलेशच्या षटक्यामध्ये लक्ष्मण मल्हार यांनी एक चांगला झेल पकडलाय. सामना जर 2 मिनिटं थांबवायचा आहे, तिथे पडद्याच्या खाली जे बसलेले आहेत त्यांना कृपया करून विनंती आहे, पडदा बंद झालाय पुन्हा सामन्याला सुरुवात करायची. यावेळेस लेग बिफोर द विकेट चा जोरदार अपील केलं जात आहे. अक्रॉस द लाईन भटका मारण्याचा प्रयत्न, पूर्णतः लाईन मिस केली होती, चेंडू थेट जाऊन पायावरती आदळला, मात्र पंच सांगताय चेंडू यशांना सोडून जाणारा. एक जोरदार अपील आपण पाहिलं, पंचवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र या सामन्यासाठी आपण पाहतोय जे ऑफिशियल अंपायर्स आहेत अधिकृत पंच आहेत नेहमीच निष्पक्ष पंचगिरीसाठी ओळखले जातात. 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम फिरकी गोलंदाजी,
आपल्या फिरकीने इथे चकवण्याचा प्रयत्न केला जातोय. बराच वेळ मित्रांनो आपण पाहतो डावेशीच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो तेव्हा अपील केलं जातं आणि वाईड रोखण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न इथे केला गेलाय यष्टिरक्षक आणि गोलंदाजाकडून. मात्र पंचांची चांगली कामगिरी आपण पाहतोय. वाईडचा इशारा येतोय. धाव संख्या होते ती म्हणजे 7 धावा. बॅटची आउटसाइड आहे. या चेंडूवर ही एकच धाव मिळते. निलेश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने आपल्या चेंडूला उसळी देतोय, फिरकी देतोय, तिथे मात्र फलंदाजांना कठीण प्रश्न विचारतोय असंच म्हणावं लागेल. या षटकात अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज निलेश. यावेळेस मात्र उजव्याशीच्या खूपच दूरवर जाणारा हा चेंडू पंच नाकुश नाराज. पंचांचा इशारा वाईडचा. अवंत स्वरूपाची दुसरी धाव या षटकातील आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि तेवढंच चांगलं ग्लव्ह वर्क आपण पाहतोय. यष्टिरक्षक रसिक काय करून आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या मागे चांगलं यष्टिरक्षण होत आहे. त्याचबरोबर गोलंदाजाला देखील प्रोत्साहित केलं जात आहे यष्टांच्या मागून. यावेळी देवेशच्या बॅटन आलेला एक मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय. कणकणीत षटकार. मित्रांनो दोन तीन षटकांनंतर आपल्या 2 मिनिटाचा अवधी नक्कीच मिळेल. प्रत्येक षटकांचं जर आपण टीम मीटिंग घेतली तर आपण पाहतोय उन्हाचा प्रभाव इतका जास्त आहे की आपण 2 तासमध्ये ब्रेकही घेणार आहोत. धावसंख्या झाली ती म्हणजे 15 धावा. असं वाटलं होतं की सफल षटक येत आहे, मात्र अंतिम चेंडूवरती आलेल्या षटकांनी पुन्हा एकदा इक्वेशन बदललेलं आहे. 2 षटकाखेरीज 15 धावा, 2 फलंदाज बाद झाले. आता उर्वरित 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 25 धावांची. 25 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. अठरा चेंडू 25 धावांची आवश्यकता. मी म्हणेन सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. एक चांगलं षटक आलं तर फलंदाजी करणारा संघ बॅकफुटला जाऊ शकतो, मात्र एक महागडं षटक आलं तर विजयाच्या उंबरठ्याजवळ आपण पाहतोय म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाला. अक्षय राऊत येतोय. आपण पाहिलं तर मापगाव पंचायतमधील जे खेळाडू आहेत जे वेगवेगळ्या संघाला टेनिस क्रिकेटमध्ये रिप्रेझेंट करतात ते आपल्याला या सामन्यात पाहायला मिळतात. 25 धावांची आवश्यकता, 18 चेंडूंचा खेळ बाकी. 25 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. गोलंदाजीसाठी अक्षय आलाय. यावेळेस शेवटच्या क्षणी चेंडूला आपण पाहिलं पॉइंट क्षणी खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड आहे, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये जिथे 1 धाव मिळते. प्रत्येक धाव महत्वपूर्ण आहे कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 40 धावा पूर्ण कराव्या लागतील निलयोग वॉरियर्स भैरवे संघाला सामना जिंकण्यासाठी. तर या धावा डिफेंड करण्याच्या प्रयत्नात आपण पाहतोय ते म्हणजे जय मल्हार वॉरियर्स चोरंडे संघाला. इथे उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू कॉट बिहाइंड द विकेटचं एक जोरदार अपील पुन्हा एकदा केलं जात आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्याला अतिउत्साही यष्टिरक्षक पाहायला मिळतोय. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू निर्धाव. इथे स्लोअर वन चेंडू, इथे झेल पकडला जाणार का? इथे झेल नक्कीच पकडण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय टिकल्या झोन, 1 धाव मिळते. क्षेत्ररक्षक नक्कीच अव्वल दर्जाचे तिथे आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही क्षेत्ररक्षक साहिल कडून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याने गेल्या हंगामात या हंगामात आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलंय, हॅट्रिक देखील संपादन केले.
पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळतो आपल्याला, जोरदार अपील गोलंदाज आणि यष्टीरक्षकाकडून काय पाहायला मिळते. आणि फलंदाज वितेश मात्र आज त्या फॉर्म मध्ये, ज्या फॉर्म मध्ये आपण त्याला नेहमी पाहतो तसा पाहायला मिळत नाहीये. हवा तसं त्याला सूर गवसला नाहीये, बॅटला चिडून मिडल होत नाहीये. बहुतेक वेळेला आपण पाहिलं तर आउटसाइड एज लागते. यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न चेंडूंचा आवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आणि फलंदाज वितेश बॅक टू द पॅव्हिलियन. प्रयत्नात फलंदाज वितेश इथे बाद झालाय. वितेश बाद होता, तिसरा झटका लागलाय तो म्हणजे न्यूयॉर्क वॉरियर्स भैरव या संघाला. या षटकातील येणारा आता हा अंतिम चेंडू, आतापर्यंत नक्की चांगलं षटक गोलंदाज अक्षयच. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू म्हणजे बर्थडे गिफ्ट, दोन्ही हाताने स्वीकारलाय. चेंडू जातोय डी मिड विकेट सीमारे शेपार, येतोय अप्रतिम षटकार. सतरा धावांची आवश्यकता आहे आणि त्याच दरम्यान स्ट्रॅटेजिक टाइम आउटला सुरुवात होते कमांडीची. आउट इथे संपलेला आहे. तीन षटक झालेली आहेत, धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकातील एक विशेषता आपण पाहिली तर 5 चेंडू नक्की दोन्ही गोलंदाजांनी चांगले केले, पण अंतिम चेंडू होती षटकार लागला गेलाय. अजूनही सामना संपलेला नाहीये, सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे मी असं म्हणेन. देवेश अजूनही फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तर आपल्या पहिल्या चेंडू षटकार लागून अभिने आपल्या खेळीला सुरुवात केली. दोन्ही फलंदाज नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, ते त्यांनी आपल्या एक एक षटकार लागून दाखवून दिले. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे झेल निसटतोय, जीवनदान लाभतोय आणि चौकार देखील मिळतोय फलंदाज देवेशला.
थैंक यू डीजे। आपण पाहिलं साहिल एक चांगला क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र बऱ्याच वेळेला आपण पाहतो चांगल्या चांगल्या खेळाडूंकडून ही चुका होतात। झेल निसटतोय, चौकार देखील मिळतोय यावे देवेचा हा फटका। या चेंडूवर एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? प्रयत्न केला जातोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावर या दोन धावा पूर्ण देखील होत आहेत। आता देवेशच्या बॅटने येणारी प्रत्येक धाव नक्की जीवरी लागेल, ती म्हणजे जय मल्हार वॉरियर्स सुरुंडे संघाचा, कारण झेल निसटला आणि देवेश चांगल्या चांगल्या फलंदाजाला झेल त्याचा जीवनदान लाभणं हे नक्कीच घातक ठरू शकतं। यावेळेस झेल टिपला जाणार का? संधी नक्कीच उपलब्ध झाले, देवेश इथे बाद होतोय, सागरला यश मिळतंय, देवेश शिखेही संपुष्टात येते। किशोरने नक्कीच एक चांगला झेल पकडलाय, कहाणी में ट्विस्ट आहे असं म्हणण्यापेक्षा मॅच में ट्विस्ट आहे असंच म्हणावं लागेल। या सामन्यात जर आपण पाहिलं विजयाचा पारडा कधी झुकतंय ते म्हणजे नीलयोग वॉरियर्स भरवे संघाच्या बाजूने। अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचबरोबर नव्या दमाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। मागील षटकात आपण पाहिलं तर अक्षयने 8 धावा खर्च केले होते, आतापर्यंत आपण पाहिलं गोलंदाजी क्रमाकडे। पहिल्या षटकात सागरने 5 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली होती, दुसऱ्या षटकात आलेल्या निलेशने 10 धावा खर्च केल्या, त्याने देखील एक विकेट प्राप्त केली, तिसऱ्या षटकात आलेल्या अक्षयने 8 धावा खर्च केल्या एक विकेट प्राप्त केली। तर या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूचा खेळ झालाय, जिथे एका चौकारनिशी 6 धावा जमवण्यात आल्यात आणि चौकार लागणार फलंदाज देवेश बाद झालाय, त्याची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय अमर घरत नवीन फलंदाज स्ट्राईकवर आलाय। पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, डान्सिंग ऑन द ग्राउंड पुढे येत पदलेचा वापर करून फटका लागण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क येत नाही, चेंडू विसावतोय यशिरक्षाच्या हातात, निर्धाव चेंडू येतोय। 8 चेंडू विजयासाठी, अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे। इथे बॅटची कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एक मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात आपण अमर खरत या फलंदाजाला पाहतोय, एक अनुभवी फलंदाज आहे, आज त्याच्याकडून तो एक मोठा फटका येणार का आणि धावसंख्येचं अंतर कमी होणार का, धावांचं अंतर कमी होणार का? कारण आत्तापर्यंत सागरी नक्कीच प्रभावी मारा केला आहे, पहिलं षटक तो घेऊन आला ज्यामध्ये त्याने 5 धावा दिल्या होत्या, तर या षटकात जर आपण पाहिलं आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने 7 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केले, 7 चेंडू विजयासाठी, अजूनही नीलयोग वॉरियर्स भैरवे संघाला 10 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि फलंदाज अमर खरत बॅक टू द पॅव्हिलियन। 10 धावांची आवश्यकता आहे। यावेळेस मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, फलंदाजीसाठी आपण पाहतोय नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 08 परिधान केलेला खेळाडू मयुरेश फलंदाजीसाठी मैदान उतरतोय। आता अंतिम षटकाचा सामना रंगणार, जिथे 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल पुन्हा एकदा लो स्कोरिंग मॅच, कमी धावसंख्येचा सामना, रंगतदार स्थितीत आलाय। 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता, याचा अर्थ फलंदाजी जरी विशेष झाली नसली तरीही जय मल्हार वॉरियर्स सुरुंडे संघाने हा सामना अंतिम षटकात आणलेला आहे।
याचा अर्थ चांगली गोलंदाजी झाली, क्षेत्रक्षणात काहीशा चुका झाल्यात, मात्र त्या चुका दुरुस्तही केल्या गेलेत। सहा चेंडू दहा धावांची आवश्यकता असताना आता आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार लागवणारा अभि पुन्हा एकदा स्ट्राईक वर आलाय। चंद्रकांत मल्हार गोलंदाजीसाठी स्वतः संघाचे संघमालक आणि खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अंतिम षटक घेऊन संघमालकाने पहिल्या सामन्यात विजयासाठी स्वतःच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी घेतली असं म्हणावं लागेल। एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दरम्यान फलंदाज बाद होते, ते अशिरक्षित कौतुक नक्कीच केलं जातंय। संपूर्ण जबाबदारी घेतली असं म्हणावं लागेल। एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या दरम्यान गोलंदाज चंद्रकांत मल्हार यांच्यासाठी पारितोषिक आहे। सन्माननीय मयूर नाईक यांच्याकडून ह्या धावा त्याने डिफेंड केल्या, दहा धावा रोखल्या तर 200 पारितोषिक असेल, त्याचबरोबर या षटकाचं त्याने विकेटची हॅट्रिक संपादन केली तर 500 पारितोषिक असेल। त्याचबरोबर सन्माननीय उदयजी घरत यांच्याकडून जरी ह्या धावा त्याने डिफेंड केल्या तर 200 पारितोषिक असणार आहे। बघा आपल्या आवडत्या खेळाडूसाठी इथे पारितोषिक लावली जात आहेत। ही पारितोषिक गोलंदाज चंद्रकांत मल्हार पटकावणार का? फलंदाज सौरभ आलाय ज्याने आपल्या गोलंदाजी नक्कीच प्रभावित केलं, आता आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी तो फलंदाजीसाठी मैदानात आलाय। 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता। यावेळी चेंडू उजव्याशीच्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा येतोय वाईडचा, अवांत स्वरूपाची एक धाव मिळते। धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या होते 32 धावा। 5 चेंडू विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे। नक्कीच पंचांकडे आपण मार्गदर्शन घेऊ शकता, कारण बऱ्याच वेळेला शफलचा नियमही सांगितला जातो, फलंदाज शफल झाल्यानंतर किती मार्जिन दिलं जातं गोलंदाजाला याचीच माहिती कदाचित सौरभने करून घेतलेली आहे। अपील पुन्हा एकदा केलं जात आहे, मात्र बेल्स जागेवर आहेत, यष्ट्या आहेत आणि यष्ट्या जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत फलंदाज बाद दिला जाणार नाहीये। इथे चेंडू निर्धाव येतोय, 4 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे। फलंदाज सौरभने कदाचित चेंडू डावेशीच्या बाहेर जाईल, अवांत स्वरूपाची धाव मिळेल याच उद्देशाने सोडला होता। 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता। सौरभ मोठा फटका लागणार का की अशाच प्रकारची चांगली गोलंदाजी आपल्या नेहमीप्रमाणे पाहायला मिळणार? चंद्रकांत मल्हार या गोलंदाजाकडून पुन्हा एकदा आपला अनुभव इथे सिद्ध करताना, चांगली गोलंदाजी करताना गोलंदाज चंद्रकांत मल्हार। 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता। एक मोठा फटका सामन्याचे चित्र पालटू शकतो, मात्र एक विकेट पूर्णतः फलंदाजी करणाऱ्या संघाला बॅकफूटला देखील ढकलू शकते। तीन चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे। सौरभ वरती नक्कीच सर्वांच्या नजरा आता खेळल्यात, कारण सौरभ चांगली फलंदाजी करू शकतो हे आपण पाहिले देखील आणि आज संघ अडचणीत आहे। इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे फलंदाज बाद दिला जाणार नाहीये, कारण बेल्स यष्ट्या जोपर्यंत यष्टी पडत नाही तोपर्यंत
इथे मात्र एक चोरटी धाव मिळते. चोरटी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की क्षेत्रक्षणात जी चूक झाली त्यामुळे धाव मिळालेली आहे. फलंदाजाला जीवनदान देखील लाभलंय. आता उर्वरित दोन चेंडू आणि विजयासाठी सहा धावांची आवश्यकता. अजून क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर वन विकेट एक मोठा फटका, विनिंग स्ट्रोक. विनिंग स्ट्रोक अभि लगवणार का की गोलंदाज हे पुढील दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने टाकून आपल्या संघाच्या विजयामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणार. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, इथे एक धाव मिळते. फेक खराब आणि इथे एक नाही तर दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. एक चेंडू आणि चार धावांची आवश्यकता. एक चेंडू चार धावांची आवश्यकता. विनिंग स्ट्रोक, विजयी चौकार लगावला जाणार का? अभिने आल्या आल्या एक चांगली सुरुवात नक्कीच आपल्या फलंदाजाची केली होती. फुलटॉस चेंडू षटकार लगावला होता. अभि आपल्या संघासाठी विजयाचा शिल्पकार ठरणार का? आपल्या संघाला विजय रेषा ओलांडून देणार का? अंतिम चेंडू. 30 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता असणारी असणारा सामना आपण पाहतो. आता अंतिम षटक अंतिम चेंडूवरती ही चार धावांची आवश्यकता आहे. याचा अर्थ एक कडवी झुंज दिलेली आहे असंच म्हणावं लागेल नीलयोग वॉरियर्स भैरवे संघाला, जय मल्हार वॉरियर्स सुरुंडे संघाने, असं म्हणावं लागेल. हृदयाची स्पंदन हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे कारण अंतिम चेंडूवरती या सामन्याचा निकाल लागणार. एक चेंडू चार धावांची आवश्यकता. आणि अंतिम चेंडू वरती कोणती धाव येत नाही, अप्रतिम गोलंदाजी. आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की जय मल्हार